विशेष अशा ऐतिहासिक ठेवींनी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमींनी नटलेलं शहर म्हणून सोलापूर हे ओळखलं जातं आज आपण अशीच स्टोरी पाहणार आहोत अठराशे चोवीस रोजी महाराष्ट्रात पहिली शाळा सोलापुरातील तुळजापूर वेस्ट परिसरातील करंजकर महाविद्यालय या नावाने सुरू झाली असल्याचा दावा करंजकर विद्यालयाच्या ट्रस्ट आणि शिक्षकांनी केला आहे शाळेच्या स्थापनेपासून आज दागायत या शाळेची जडणघडण कशी झाली आहे तसेच शाळेची सद्य परिस्थिती काय आहे या संदर्भातील अधिक माहिती सहशिक्षक संतोष साठे यांनी दिली नमस्कार मी संतोष विनायक साठे करंजकर विद्यालय ही अठराशे चोवीस साली स्थापन झालेली एकाच कुटुंबामार्फत चालवली जात असलेली आणि पुढच्या वर्षी दोन हजार चोवीस साली ज्या शाळेला दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत अशी ही महाराष्ट्रातील एकमेव हो, आणि पहिली शाळा आहे आणि या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करतो याचा मला अभिमान आहे ही शाळा सुरुवातीला सोलापुरामध्ये आपले जे चाटी गली म्हणतो आपण चाटी गली त्यानंतर सिद्धेश्वर मंदिर या परिसरामध्ये चालवली जायची जागेला म्हणजे शाळेला स्वतःची जागा नसल्यामुळं जिथं कुठं जागा मिळेल त्या ठिकाणी ही शाळा या संस्थेनं म्हणजे एका कुटुंबानं अगदी इमाने इतबारे चालवलेली आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील करंजे गावचे हे मुख्य जे करंजकर स्वामी म्हणून होते ते या ठिकाणी आले आणि त्यांनी ही शाळा चालवली हिराचंद वालचंद सारखे जे उद्योगपती जे या देशाचं भूषण आहे असे या शाळेचे विद्यार्थी आहेत एवढं सगळं चांगलं असताना या शाळेकडे महापालिकेचं मात्र अक्षम्य दुर्लक्ष होतात शासनाला ही मागणी आहे की रास्त भाडे देऊन त्यांनी महापालिकेची जी, जी वीस वर्षापासून बंद असलेली इमारत कन्नड शाळा क्रमांक पाच ची जी इमारत आहे ती त्यांनी आम्हाला भाडे तत्वावर द्यावी दरमहा आम्ही शिक्षक लोक वर्गणी करून ती शाळा ती जी इमारत ज्या ठिकाणी आज गैरवापर होऊ लागलेला आहे कचराकोंडीसारखा त्या शाळेचा वापर झालेला हो आहे तर ती जागा त्यांनी आम्हाला योग्य भाडे देऊन दरमहा आम्ही भाडेच भरायला तयार तयारचे काही पालक इथंपर्यंत आमच्या मुलांना आणून सोडतात कारण ह्या शाळेची गुणवत्ता पूर्वीपासूनच सोलापूरकरांना माहीत आहे आणि त्यामुळे आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ही इमारत आमच्या शाळेला मिळली पाहिजे माझे नाव साक्षी संदीप तोगी आहे मी आहे मी करंजकर शाळे शाळेत शिकत आहे मी इयत्ता सातवी मध्ये शिकते मी बालवर्गापासून ते इयत्ता सातवी पर्यंत या शाळेत शिक्षण घेतलेलं आहे या शाळेतील शिक्षक शिक्षणासोबत आम्हाला संस्कारही देतात काही कारणाभावी आमच्या शाळेची पटसंख्या कमी झाल्यामुळे मोठ्या मोठ्या लोकांनी आम्हाला सहकार्य करून आमच्या शाळेला जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी इच्छा आहे शहरातील अनेक कानाकोपऱ्यातील गरिबांची मुले याच शाळेत शिकतात शिवाय येथील शिक्षकही अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांना समजेल असेच शिक्षणाचे धडे देतात दबलेल बाळावरती तेजाचा तू लावटीरा या काळाच्या बाळावरती तेजाचा तू टिळा आणि पुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा करंजकर महाविद्यालय या ऐतिहासिक शाळेला मैदान नसल्याने स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत शिवाय यामुळे शाळेची पटसंख्याही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे येणाऱ्या काळात प्रशासकीय पातळीवर शाळेचे सर्वच प्रश्न सोडवले जावेत आणि हा ऐतिहासिक वारसा जतन करावा असा एक सूर येथील शिक्षकांनी लावून धरला आहे अनुराग सुतकर न्यूज एटीन लोकमत सोलापूर